आहे तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय माझे चरित्र अपूर्ण. शिवसेना नेते आनंद गीते यांच्या तेली गल्ली ते नवी दिल्ली पुस्तकाचे प्रकाशन. कोरोनाच्या काळात तेली गल्ली ते नवी दिल्ली हे पुस्तक आकाराला आले, आपणही लिहू शकतो याचा विश्वास आला. पण असं असलं तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय माझे चरित्र अपूर्णच आहे अशी कृतज्ञता शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते यांनी व्यक्त केली आहे. आज शिवसेना प्रमुख हयात असते तर त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं असतं असंही गीते यांनी सांगितलं आहे. शिवसेना नेते अनंत गीते यांच्या तेली गल्ली ते नवी दिल्ली या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन नुकतंच मुंबईच्या माटुंगा येथील खालसा कॉलेजच्या सभागृहात एका शानदार कार्यक्रमात करण्यात आलं. सुरुवातीला रत्नागिरी व नंतर रायगड लोकसभा मतदारसंघातून सलग 6 वेळा विजयी झालेल्या अनंत गीते यांनी दिल्लीत शिवसेनेचं कायमचा दबदबा निर्माण केला. शिवसेना प्रमुखांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर 40 वर्षे शिवसेनेसाठी केलेल्या निष्कलंक कार्याचा आढावा गीते यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध केला आहे. या सोहळ्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख, इस्कॉनचे प्रमुख सुरदासजी, खालसा कॉलेजचे संचालक गोविंद सिंग नाड, प्राचार्य किरण माणगावकर, गायिका देवयानी मुजुमदार, माजी आमदार सुरेश गंभीर, ॲडव्होकेट विलास नाईक, नवचैतन्य प्रकाशनचे मराठे विजय कवळे, हरिश्चंद्र गीते यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान डॉक्टर स्नेहलता देशमुख यांनी आपल्या भाषणात गीते यांच्या लेखन प्रतिभेचं कौतुक केलं. यावेळी बोलत असताना आनंद गीते यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाला दिला. कोरोना काळात हे पुस्तक लिहिण्याची कल्पना पुढे आली आणि ती सातत्यात उतरली. शिवसैनिक हाच मूल पाया असल्याने आपल्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते व्हावे अशी माझी इच्छा होती. ती पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले. हा कार्यक्रम राजकीय नाही, त्यामुळे मी इथे राजकीय भाष्य करणार नाही. मात्र लवकरच आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेतही आनंद गीते यांनी दिले आहेत. आणि म्हणून शिवतीर्थावर गेलो. इथे येण्यापूर्वी जाऊन साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतले. ते दर्शन घेतल्यानंतर मी आलो इथे कार्यालयामध्ये. आमचे गोविंद नाट आणि आपले प्रिन्सिपॉल माणगावकर यांच्या कार्यालयात बसव थोडा वेळ आणि त्यांना विनंती केली की मला माझ्या जन्मभूमीचं पूजन करायचंय, तर तुमची परवानगी पाहिजे का. शेवटी मी आज आपल्या या संकुलामध्ये उपस्थित आहे आणि माझा जन्म या संकुलात आहे. आणि म्हणून ज्या या खालसा कॉलेजच्या मैदानाच्या उजव्या कोपऱ्यात या 8x10 झोपडीत आनंद गीतेचा जन्म झाला, तिथे आता झोपडी नाही परंतु त्या ज्या भूमीवर मी जन्माला आलो त्या भूमातेचं पूजन करून मी इथं आलो. तिकडे झालेला नाहीये. मी जसं लिहून दिलं तसं त्या तसं पुस्तक छापून आलेलं आहे.
कुठलाही संस्कार करावा लागला नाही. म्हणजे आता स्नेहलताताई मी सुद्धा तुमच्याकडे लेखक झालो.